विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट काहीच वेळात सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. भवियाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काहीच वेळात आमदार क्षितिज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटं तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि भविया कार्यकर्ते आपापसात भिडताना दिसून आले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि अधिक कुमक सुद्धा मागवण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी हे हॉटेल सील केलंय. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी हॉटेलच्या परिसरात जमलेली दिसून येते. संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलंय. पैशांची पाकिटं पकडून त्यातले पैसे तावडे यांच्या अंगावर फेकले जात आहेत. तावडे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. निवडणुकीच्या मतदानाचे नियम काय असतात हे मी सांगत होतो. मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाहीत अशी भूमिका विनोद तावडे यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर विरारमधील वातावरण आता चांगलंच तापताना दिसतंय. या प्रकरणातील विविध अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.